मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने सोमवारी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. यात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण खटल्याची जलद सुनावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने आग्रही पाठपुरावा करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. यासाठी सोमवारी नगर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. तहसीलदार उमेश पाटील यांना यावेळी निवेदन देऊन मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. अहमदनगर तालुका तहसीलदारांना अहमदनगर शहर आणि नगर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, मग त्यामध्ये आरक्षण असेल आणि आरक्षणाव्यतिरिक्त इतरही समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या वारंवार आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून शासनाकडे करत आहोत, त्या मागण्यांच्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आत्ताच नाशिकला सकल मराठा समाजाचे राज्याची जी समन्वयकांची जी बैठक झाली, त्याच्या निर्णयानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसील ऑफिससमोर धरणे आंदोलन आणि तहसीलदारांना मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला होता आणि त्याच्यानुसार आज आम्ही या ठिकाणी आपल्या नगर तालुक्याचे तहसीलदार माननीय उमेश पाटील साहेब यांना सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्याचं निवेदन दिलेलं आहे. आज मराठा समाज आपण पाहिलेलं आहे की कोट्यावधीच्या लोकांचे मोर्चे काढून पण जवळजवळ 56 मोर्चे मराठा समाजाने या अगोदर काढलेले आहेत आणि या मोर्चानंतर देखील मराठा समाजाच्या पदरात आजपर्यंत काही ठोस असं माप शासनाने या ठिकाणी टाकलेलं नाही आहे. आत्ताच समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळं परत एकदा मराठा समाज हा पेटून उठलेला आहे. आज आपण पाहतोय की अद्यापपर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा अतिशय शांततेच्या मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारत आहे आणि जर शासनाने मराठा समाजाच्या मागण्या जर जाणीवपूर्वक जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि समाजाच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाजाचे काही शांततेचे जे धोरणं होते ते बाजूला ठेवून मराठा समाजाला आक्रमक होऊन निश्चितपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय समाज राहणार नाही. त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्व युवक असतील, सर्व मजूर असतील, कामगार असतील, आमचे सर्व विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या भावनांचा शासनाने चांगल्या पद्धतीने विचार करावा. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.